Because that person was not the actual criminal, but he did disciple and done intentionally. Now, let us say that we are sitting in the crowd and we are in public places. There, we don't know exactly who probably would be going to, for whom I would be committing a cyber criminal. Now, from your expert point of view, how and what sort of psychology those cyber, those who are created, who are doing the cyber crime, what psychology they are having? Well, मी तुमच्यासोबत एक केस डिस्कस करू इच्छितो. आता माझ्या मनात बरंच मी रिक्वेस्ट करणार होतो आपल्याला. आणि ही कम्प्युटर इंजिनियर झालेली मुलगी होत असताना शेवटच्या वर्षाला एका डान्स मास्टरच्या म्हणजे तिने डान्स क्लास जॉईन केला आणि त्या डान्स मास्टरच्या कुठेतरी जवळीक निर्माण झाली आणि जवळीक निर्माण झाल्यानंतर मग चॅटिंग त्याचं रूपांतर परत पुढे पुढे वेगळ्या पद्धतीनं होत गेलं. जास्त चाटी पाडलं मग जसं आपण म्हणतो की आपल्या रूम मध्ये आतून कडीबंद करून तुम्ही काही करा, नोबडी इज गोइंग टू वॉच यू. आणि त्यानंतर मग त्यानंतर त्या मुलांना असं डिमांड केलं की अरे मला तुझी फिजिकल बॉडी पाहिजे जरा प्लीज 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 करत 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 मग त्याने ती हो म्हणाली आणि तिने टॉपलेस चित्र त्याला पाठवलं. तर टॉपलेस पाठवल्यानंतर त्यानं दोन दिवसानंतर परत डिमांड केली की आता मला तुझं फुल न्यूड मला चित्र बघायचंय, की तुझं गुण मला बघायचंय अँड मी माझं पण तुला पाठवतो. त्यानं स्वतःच पाठवलं आणि हिचं तिचा ट्विट घेतलं. हे चित्र घेतल्यानंतर हे फोटोज घेतल्यानंतर त्यानं तिला सांगितलं की मग आता आपण इतके आपल्या दोघांमध्ये काहीच राहिले नाहीये, मग वाय नॉट टू जॉईन हँड्स आणि आपण एकत्र का नाही यायचं. आणि मग ते दोघं एकत्र आले. त्या मुलीची इच्छा नसताना ते दोघं एकत्र आले. बघा गंमत बघा, एकत्र आल्यानंतर परत बऱ्याच गोष्टी सुरू झाल्या. अँड वन फाईन डे की जे मुलीच्या घरचे आई बाबा अतिशय रिनोन लोक आपण म्हणूया असं की ऑफिसर्स आणि मुली खूप छान देखणी एकदम दिसायला. आणि त्यानंतर पण त्या मुलीनं घरी न सांगता स्वतःच पॅन कार्ड स्वतःच आधार कार्ड जे काही डॉक्युमेंट्स असतील ते सगळे गोळा केले, घरातले दागिने घरातल्या मौल्यवान वस्तू वगैरे घेतल्या डिकीमध्ये टाकल्या आणि वन पॅन्डे ती मिस झाली. घरातून गेली. घरातून गेल्यानंतर आळंदीमध्ये लग्न केलं, फोटो वगैरे काढले, छानपैकी सगळं काही केलं. आणि टिपिकली म्हणजे साधं वरचा टॉप आणि खालच्या जीन्सवर लग्न पार पडलं आणि त्यानंतर त्या मुलीला त्यांनी घरी घेऊन गेलं. आता त्या मुलाचं घर कुठे तर एका स्लम मध्ये. त्या घरी घेऊन गेला. त्या स्लम मध्ये दोन रूम अशा होत्या त्या आयसोलेटेड होत्या आणि त्या रूम मध्ये हिला ठेवलं. त्यानंतर हिचा हळूच त्याने मोबाईल काढून घेतला आणि तिच्यावर 3 ते 4 दिवस ब्रुटली तिला सेक्शुअली असल्ट करत राहिला. तिला कपडे बदलण्यासाठी नाहीये, काही नाहीये, काय फक्त जेवण मिळत होतं पॅकेट मधून जे काय असेल ते. आणि त्या एके दिवशी त्या खिडकीतून तिने एका लहान मुलीला पाहिलं आणि तिला असं बोलावून तिच्याकडून म्हणजे मोबाईल घेऊन ये आणि मोबाईलवरून फोन आला घरी. आई वडील परेशान, शोधून शोधून नंतर पोलीस मध्ये केस केली, कुठे सापडत नाहीये आणि कोणालाच माहित नाही की गेली कुठे म्हणून. आणि त्यानंतर त्या मुलीकडून फोन केल्यानंतर सकाळ सकाळी तिला आईला फोन आला 5:30 दरम्यान की मला वाचवा आणि तेवढा फोन तिने घेऊन दिला. तेवढ्यात तो आला मुलगा आणि त्यानंतर मग त्या फोनवरून ते तिचे आई वडील धावत पळत माझ्याकडे आले सकाळी सकाळी 6 वाजता. अरे म्हटलं तुम्ही आज कसे काय केले? तर म्हणे रडायला लागले. म्हटले की असं असं आहे असं असं आहे आणि काय करायचं? काही नाही करायचं म्हटलं. आपण लगेच ऍक्शन घेऊया. आम्ही निअरेस्ट पोलीस स्टेशन मध्ये गेलो. तिथल्या पीआयना सगळी गोष्ट समजावून सांगितली. इनफॅक्ट ते माझे मित्रच निघाले. त्यांना समजावून सांगितल्यानंतर त्यांनी लगेच ऍक्शन घेतल्या. त्या मोबाईल फोनवरून ट्रेस काढला की कुठे आहे म्हणून काय आहे, लोकेशन शोधून काढलं. लोकेशन शोधून काढल्यानंतर पण हा सगळा प्रकार नजरेस आला. समोर नजरेस आल्यानंतर गमत बघा, त्या मुलाची आई टिपिकली प्रॉस्टिट्यूट होती आणि त्या मुलीला त्या ह्याच्यात लिप्त करण्यासाठी तिला घेऊन गेली. म्हणजे इथे शिक्षण कुठे राहिलं? मग शिक्षण कुठे राहिलं? जर आपण शिकणे सवरलेलो असो तरी सुद्धा आपण जर अशा गोष्टी समोरच्या व्यक्तीनं प्रोव्होक केल्यामुळे जर आपण करत असू तर मग मात्र आपल्याला आपल्या लिमिटेशन पाहिल्या पाहिजे. त्यानंतर मग त्या फॅमिलीला पनिशमेंट झाली
अतिशय काय होणार हो, पण त्या व्यक्तीनं तिचे सगळे फोटो फेसबुक वर जवळजवळ 7 तास होते. 7 तासानंतर पुन्हा पोलिसांच्या इंटरव्हेन्शन ते फोटो सगळे काढून घेतले गेले, पण तोपर्यंत जगात सगळे व्हायरल होत होते. आणि त्यानंतर ती फॅमिली त्या रात्री टोटली सगळे म्हणून सुसाईड करणार होते. पण परत मला त्यांच्या लहान मुलीचा फोन आला की सर आमचे आज आम्ही असं असं करणार आहोत. आणि त्यानंतर मी त्यांच्या घरी गेलो, माझ्या टीम मधले काही लोक घरी पाठवले. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एक प्रोग्राम होता माझा, एक वर्कशॉप होता याच गोष्टींवरचा, त्या सगळ्यांना वर्कशॉप मध्ये बसवलं. आणि त्यानंतर ती फॅमिली आज व्यवस्थित आहे. ती मुलगी पूर्ण तिचं बीई कम्प्लीट करून आता ऑस्ट्रेलियामध्ये ती हे करते, म्हणजे पीजी करत आहे. सो आपल्याला ठरवावं लागेल की अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी होतात तर तिथे आपल्याला टिपिकली ठरवावं लागेल की आपला माइंडसेट काय आहे, कसं आहे. आणि जर अशा पद्धतीचा कोण तुम्हाला प्रोव्होक करत असेल किंवा काही होत असेल तर याच्या पाठीमागची मानसिकता बघायला लागेल. परत त्या मुलाला मी इंटरव्ह्यू केलं, म्हणजे परत काही दिवसानंतर, तर मला असं आठवून आलं की हा तर टिपिकली हायपोमॅनिया बंदा आहे आणि ह्याला खांद्याने आजारच आहे. तो म्हणजे वरून चालत आलेला आजार आहे. वडील पण मॅनिया, तो मुलगा पण मॅनिया, आणि त्यामुळे तो नको ते करणार सगळ्या काही गोष्टी. मग त्याला परत तिथून त्याची ट्रीटमेंट वगैरे बऱ्याच काही गोष्टी. सो आपल्याला ठरवावं लागेल ही विकृती जी आहे ती भयंकर आहे, त्या विकृतीपासून वाचलं पाहिजे. विकृती मधूनच क्राईम तयार होतो, अन्यथा तो होत नाही. विकृती असल्याशिवाय क्राईम कधीच होत नाही. सो त्या विकृतीला आपल्याला आपल्या घरात सुद्धा आणि याचं प्रमाण खूप वाढत झालंय. वाढती आक्रमकता ज्याला आपण म्हणतो की नाही, अग्रेशन खूप वाढत चाललंय. माणूस एकटा पडत चाललाय, तो बोलत नाहीये. आज आपण सगळे डेटामध्ये गुंग आहोत. 1.5 GB डेटा संपवायला मला वाटतंय 1.5 दिवस पाहिजे किंवा, तोपर्यंत संपणार नाहीये. मग मी म्हणतो 24 तासातले, अरे 15 मिनिटं जरी. मी माझ्या घरात खूप सांगतो तुम्हाला, माझ्या घरात माझ्या मुलीनेच बनवलंय की 9:30 डेटा सगळ्यांचा ऑफ, 9:30 to 10 आपण सगळे एकमेकांशी बोलणार. सिम्पल आहे, कारण त्याशिवाय होणार नाही. माणूस हा माणसाशी कनेक्ट राहायला पाहिजे, तो मोबाईलशी नव्हे. कारण डेटाशी कनेक्ट राहिला तर इट इज व्हर्च्युअल विश किंवा व्हर्च्युअल वर्ल्ड. त्या व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये आपण जगू नाही शकत, लक्षात घ्या. आपल्याला फिजिकल वर्ल्ड मध्ये जगायचं असतं आणि त्यासाठी मात्र त्या व्हर्च्युअल वर्ल्डला जे पासवर्ड आहे ना, की ती मात्र आपल्या पोटाच्या खिशात, आपल्या पर्सच्या खिशात पाहिजे, दुसऱ्याच्या नाही. ती दुसऱ्याच्या खिशात गेली नाही, ती तुम्ही संपला म्हणून सांगा. अँड इट इज सायलंट.